क्षेत्ररक्षक एक डीप स्क्वेअर लेग क्रिजर मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉन्ग ऑन क्रिजर मध्ये एक क्षेत्ररक्षण घरेली संघाकडनं. यावेळेस मात्र पुढे घेण्याचा प्रयत्न अपील केलं होते. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज जयेश पाटील मात्र इथे चांगली फलंदाजी दाखवते मैदानामध्ये, चांगली गोलंदाजी दाखवते मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, दुसरा चेंडू डॉट आणि तिसराही चेंडू डॉट जातोय. मात्र घरेली संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होते आज त्या संघाला. आणि घनश्याम सारख्या फलंदाला पहिल्या चेंडू वरती बॅक टू पॅवेलियन. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामधन. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडं पहिला संघर्ष चौकार अमोल कालनच्या बॅट मधन. फलंदाज मात्र चौकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज अमोल कालन. आपण विचार केला ओंकार या स्पर्धेचा, या स्पर्धेत रायगडच्या संघाने सुद्धा सहभाग नोंदवला होता, भिवंडीतील सुद्धा संघ आले होते, मात्र फारशी चांगली कामगिरी दाखवली नाहीये. घोट संघाने चांगली कामगिरी केली होती, मात्र गौरीपाडा संघाने त्या संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलंय. आजच्या दिवसात धानसर संघ एक रायगडचा संघ होता, यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता अमोल कालने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक सिंगल एकने धावसंख्या वाढते, धावपळकर धावत आहेत त्या एक गडी बाद पाच धावा आज संघाच्या. पहिलं षटक मार्गस्थ संघ गोलंदाज जयेश पाटीलचा वापर केला होतोय. पाच धावा आपण बघू शकाल धावपळकावरती. आजच्या दिवसात रायगड मधन एकमेव संघ होता तो म्हणजे धानसर संघ, मात्र तोही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. खाडी संघाने एक सामना जिंकलाय, पडले संघाने एक सामना जिंकलाय, वसार आणि धानसर संघ या स्पर्धेतनं बाहेर जातोय. तर हा आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण बघतोय मैदानामध्ये जयेश. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र फलंदाज बाद होतो इथे. नवनाथ संते कोणती चूक करत नाहीये, अजून एक झटका बसतोय तो म्हणजे आज त्या संघाला पाचव्या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात धावा आल्या त्या फक्त पाच आणि गडी बाद केले जयेश पाटीलने दोन. आमचे गुणलेखक सागर पाटील यांचं आगमन होतोय. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय फक्त पाच धावा खर्च केल्या जयेश पाटीलने. आणि जयेश पाटील मी म्हणे चांगली गोलंदाजी दाखवली ओंकार आणि दोन फलंदाज सुद्धा बाद केले आजच्या संघाचा. पण जयेश पाटील नाव बघितलं तर रायगड आपण पहिलं भिवंडी मधलं खूप मोठं नाव आहे 360 जयेश पाटील, भिवंडीचा वंडर बॉय. त्याला स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा जयेश पाटील ज्या संघामध्ये होता तो संघ चॅम्पियन संघ ठरला होता या स्पर्धेमधला. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक मध्ये आपण म्हणजे चॅम्पियन संघ ठरला होता जयेश पाटीलचा संघ. सुप्रीमो चषक मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं जयेश पाटीलला मराठा पंजाब या संघामधनं. यावेळेस मात्र चेंडू खेळ काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉन रिझन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र एक सिंगल एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती एकने धावसंख्या वाढते, धावपळकर धावत आहेत त्या सहा धावा. गोलंदाज सनी पाटील शांतीरत्न काटे या संघामधून आपण जयेश पाटीलला बघितलं होतं आणि तोच संघ स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. जयेश पाटीलच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आपण बघितलेत. स्ट्रॅकेंडला फलंदाज आहे निलेश कालन, दोन बाद सहा अशी धावसंख्या आपण बघू शकाल धावपळकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सनी पाटीलचा वापर केला जातोय या जय गणेश घारेली संघाकडनं. इष्टनच्या मागे आपण बघतोय मास्टर ब्रँड सुजित पाटील इष्टनच्या मागे. त्यानंतर एक पॉईंट रिझन मध्ये आपण बघू शकाल इष्टरक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षक आपण बघतोय. मिडॉन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र सामिंग स्ट्रोक आहे, स्वतः सनी झेल खाली येतोय. कोणत्याही प्रकारचा कॉल नव्हता इथे आणि दिलेश कालन सारख्या खेळाडूला जीवधार मिळतोय मैदानामध्ये. बघा कॅचेस विन द मॅचेस,
क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, मात्र क्रिकेटचा आपण विचार केला ओंकारचं कॉल देणं सुद्धा खूप गरजेचं आहे, मात्र कोणत्या प्रकारचा कॉल नव्हता घारिली संघाकडनं आणि झेल जमिनीला दान होतं आणि दोन धावा सुद्धा मिळत आहेत, धापलकर धावा होत आहेत त्या, 8 धावा आजदे संघाच्या, 2-8 अशी संत सुरुवात आपल्याला बघा मिळते आजदे संघाकडनं. नाणेबिंगचा कॉल जिंकला होता जय गणेश, घारुली संघाने आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी दाखवली मैदानामध्ये, मात्र एकमेव झेल सुटलाय घारुली संघाकडनं. वीस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. जर फलंदाज निलेश कालनचा आपण विचार केला ओंकार तर फुटवर्कचा वापर नाहीये. जर क्रिकेट टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर आपल्याला चांगली फलंदाजी करायची असेल तर आपल्याला फुटवर्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. जर आपला फुटवर्कचा वापर खराब असेल तर आपल्याकडे चांगली फलंदाजी होणार नाहीये. गोलंदाज सनी वीस मात्र पुन्हा एकदा पुढून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होत आहेत, इष्टरक्षक सुद्धा बीट झाले होते आणि फलंदाज सुद्धा बीट झाले होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 8 धावा धावपळकरती. सनी पाटीलने 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये या जय गणेश घारेली संघाने. 8 धावा आपण बघू शकाल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकरला फलंदाज निलेश कालन, निलेश कालनला पूर्णपणे बीट करून ठेवलाय गोलंदाज सनी पाटीलने. एक चांगला गोलंदाज जय गणेश घारेली संघाचा. उसाडने ते स्पर्धाली त्या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती जय गणेश घारिवली संघाने, मात्र शेवटच्या क्षणी हा संघ पराभूत झाला. यावेळी मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, 7 धावांसाठी गुड शॉट. योगेश पाटील सोनारपाडा कुठे असतील तर समाजन कक्षामध्ये यायचे. योगेश पाटील सोनारपाडा. 2 षटकाचा खेळ संपतो आणि धापलकर धावा आहेत त्या, आजरे संघाच्या 2 गडी बाद 14 धावा, 7 च्या सरासरीने धावा कुठल्या आतापर्यंत. आजरे संघाने शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, फक्त 8 धावा होत्या धापलकरवरती 11 चेंडू मध्ये, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलाय आणि धापलकर धावा आहेत त्या 14 धावा, 7 च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3रा षटक येते गोलंदाज हरेश पाटील, गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज हरेश पाटील. एक वेगवान गोलंदाज घारिवली संघाचा, अप्रतिम कामगिरी केली होती घारिवली संघाचे 2 खेळाडू आपण बघितलं. हरेश पाटील आणि सुजित पाटील जुवलीच्या मैदानात ओपन स्पर्धेमधनं खेळत असताना डोंबिवलीमधला आपला संघ होता. प्रशांत म्हात्रे त्या संघामध्ये होते, रवींद्र संते, योगेश पाटील, सोनारपाडा असे दिग्गज खेळाडू आपल्या विभागात आणि त्या संघाने गुजरात सारख्या संघाला पराभूत केलं होतं आणि त्या संघामध्ये गोलंदाज म्हणून निवड झाली होती गोलंदाज हरेश पाटीलची आणि सुजित पाटील असे 2 खेळाडू घारिवलीचे त्या संघामध्ये होते आणि ती स्पर्धा जिंकली होती जुवेलीच्या मैदानामध्ये या डोंबिवली संघाने. हरेश पाटीलचा मात्र इथे वापर केला होतो या 3रा षटकामध्ये. वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सन्मान दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. 1 धाव इथे, 1 धावसंख्येवर धावपळकर वाढते, धावपळकर होतात त्या, 15 धावा. क्षेत्ररक्षक होते परेश पाटील होते क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. धावांचं वेग मी म्हणून थोडस कमी आहे. 3रा षटक मार्गस असताना फक्त 2-15 धावा आहेत अजय संघाच्या. यावेळेस मात्र निलेश खानच्या बॅट मधन मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. प्रसाद कोणती चूक करत नाहीये आणि अजून एक झटका बसतोय अजय संघाला 15 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे मास्टर. 15 या धावसंख्येती अजून एक फलंदाज बाद होतोय आजरे संघाचा, 3रा फलंदाज बाद होतोय असा आपण विचार केला आयपीएलचा. तर आयपीएलमध्ये सामना सुरू आहे आरसीबी बँगलोर वर्सेस गुजरात आणि
आरसीबी मधनं आपण आज जर बघितलं तर विचार केला, क्रिस गेलने 38 चेंडू मध्ये 77 धावा कुठल्या आहेत आणि 20 षटकामध्ये आपण विचार केला तर धावा कुठल्या आहेत, त्या म्हणजे आरसीबी संघाने 200 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत, 20 षटकामध्ये 213 धावा कुठल्या आहेत रॉयल चॅलेंज बँगलोर संघाने. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मास्टर बँड सुजित पाटील झेल खाली यष्टीरक्षक, अजून एक झटका आजचे संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. 15 या धावसंख्येची चौथा गडी बाजूतो नवीन फलंदाज प्रवीण पाटील येतो मैदानामध्ये अजय संघाकडनं, तर गोलंदाज हरेश पाटील हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. ज्या गोलंदाजाचं मी वर्णन केलं होतं, अप्रतिम गोलंदाज दाखवली होती जुवेलीच्या मैदानामध्ये 2 वर्षापूर्वी, तो गोलंदाज हरेश पाटील बघा या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. एक वेगवान गोलंदाज आपण बघू शकाल या जय गणेश घारवी संघाकडनं. हरेश पाटील नवदीत खेळाडू आपण बघतोय आज संघामध्ये, आपण विचार केला वसन पाटील सारखा खेळाडू नाहीयेत, अनुभवी त्यानंतर भाऊ पाटील नाही, त्यामुळे नक्कीच नवदीत खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्या खेळाडूंना आता मात्र या संधीचं सोनं करावं लागेल. एकने धावसंख्या वाढते, धावपळकर धावा होत आहेत त्या 16 धावा, 4-16 अशी धावसंख्या धावपळकावरती आपण बघू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हरेश पाटीलचा वापर केला होता, कारण की हरेश पाटील या जय गणेश घारेली संघाचा स्वतः संघ नाही गे. सेकंडला फलंदाज प्रवीण पाटील, यावीस मात्र चेंडू पडल्यानंतर उंची घेतोय, मात्र फलंदाज इथे बाद होतोय हिड विकेट, प्रवीण पाटील बाद होतोय, अजून एक झटका बसतोय अजय संघाला. तीन षटकाचा खेळ संपतोय आणि धावपळकर धावा आहेत त्या. फलंदाज तुषार येतोय मैदानामध्ये, तुषार मोठे येतोय मैदानामध्ये. यानंतर तुषार पाटीलला सुद्धा आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जुन डोंबिवली विपक्ष आकाशान. फलंदाज रोशन पाटील डवकऱ्यात, त्याचा गोलंदाज मानपाडा एंड कडनं. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारे डोपंच वाईट चेकून करते, अवांतरिक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते, धावत त्या आजच्या संघाच्या 5 गडी बाद 17 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 16 धावा होत्या, मात्र एक अवांतर धाव, एकने धावसंख्या वाढते. यावेळेस मात्र खासने खेळण्याचा प्रयत्न, मात्र अजून एक सिंगल भेटखेट येथे आपण एक धाव मध्ये सागर गायकवाडच्या पंचाच्या भूमिकेत आपण बघू शकाल. एकने धावसंख्या वाढते, धावपळकर धावत त्या 18 धावा आपण बघू शकाल धावपळकरती. स्क्वेअर लेगचे पंच आहेत मयूर दातीलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा आणि मेन पंच आहेत सागर गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव. स्टॅकेंडला फलंदाज तुषार मुटे,
वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रसाद चेंडू उचलतो, फेकी करतोय. तो परत एक सिंगल, एकने धावपळका धावा वाढतात, धावपळका धावत आहेत त्या. एकोणीसावा चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज डावखुऱ्याचा गोलंदाज रोशन पाटीलचा वापर केला येतोय संघ नायक हरीश पाटीलकडनं. वीस मात्र प्रतिम चेंडू होता, मात्र थोड्या चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू. पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि अजून एक झटका अजदे संघाला. सव्वा गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवरती अजदे संघाचा. बघा कोणत्या प्रकारचा कॉल नव्हता. सहा गडी बाद 20 अशी धावसंख्या अजदे संघाची. सव्वा फलंदाज बाद होते 20 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज विनोद कांड मैदान देतोय. थोडीशी अडचण देतोय तो म्हणजे अजय संघ, कारण की फलंदाज बाद झाले ते 6 धावा आहेत त्या 20 आणि 8व्या क्रमांक होती फलंदाज विनोद कांड येत मैदानामध्ये. धनुषकडे फलंदाज मिलिंद कांड रोशन. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अजून एक झटका बसतोय आजदे संघाला. सातवा फलंदाज बाद होतोय आजदे संघाचा 20 या धावसंख्येवरती. आजदे संघ पूर्णपणे बॅकफुटवर. या धावसंख्येवरती सातवा फलंदाज बाद होतोय. अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज केशव खान येत मैदानामध्ये 9व्या क्रमांकावरती. एकमेव संघ आहे जो या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालाय आणि तो संघ आहे जीजी स्पोर्ट वाकलन संघ. 28 धावांवरती ऑल आउट झाला होता. यावेळेस मात्र अजून एक झटका आज या संघाला केशव खानच्या स्वरूपात. 8वा फलंदाज बाद होतोय. धन्यवाद अटीजे मास्टर. 8 बाद 20 अशी धावसंख्या आणि हॅट्रिक चंपाड्यावर आहे गोलंदाज रोशन पाटील. बघते रोशन पाटील या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का. स्टॅकेला फलंदाज प्रणव. यावेळेस मात्र अजून एक डॉट चेंडू, हॅट्रिक पूर्ण होत नाही. मात्र अप्रतिम षटक टाकले गोलंदाज रोशनने. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि अजय संघ ही धावसंख्या ती 8 गडी बाद 20 धावा धावपलकावरती. डीजे आठ गडी बाद 20 अशी धावसंख्या आणि शेवटचं षटक होते गोलंदाज हरीश पाटील. वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक. थोडं क्षेत्ररक्षक बदल करतोय म्हणजे तेव्हा आपण बघतोय यष्टीरक्षक सुजित पाटील तर गोलंदाज हरीश पाटील.
ह्यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो ऑफस्टंपच्या बाहेर, पण वाईट चिकून करत आहेत. अवांतरिक धाव मिळते, धावसंख्या एक ने वाढते, धावपळ धावत त्या 21वा. चला जुने डोंबली संघ संघनायक आणि आकर्षण संघाचे संघनायक ज्ञानेबीसाठी यायचे. ह्यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्रक्षक मात्र थोडासा लांब आहे म्हणे लॉंग ऑफ रिझनचा, तोपर्यंत दोन धाव मिळत आहेत. धोनी धावसंख्या वाढते, धापलकर धाव होत त्या 23. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता प्रणव काळे यांचा, नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज हरेश पाटील. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, मात्र नॉन स्ट्राइकचे फलंदाज मात्र थोडेसे नाराज होत आहेत प्रणव. अजून एक डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 8 गडी बाद, 23वा. यावेळेस मात्र मोठा फटका मिलिंद खानच्या बॅट मधन लॉंगॉनच्या डोक्यावर, 6 धावांसाठी गुड शॉट. षटकार येतोय फलंदाज मिलिंद खानच्या बॅट मधन. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊ करतोय चेंडू, ट्रबलतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. दोन धाव मिळत आहेत, दोन ने धावसंख्या वाढते, धापलकर धावत त्या 8 गडी बाद, 31वा. अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, 31वा आपण बघू शकाल धावपलकर ती आजी संघाच्या. गोलंदाज हरेश पाटील रायटम राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय, 9वा फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होतो 31 या धावसंख्येवरती. फलंदाज स्ट्राइक एंडला सार्थक पाटील, फलंदाज हरेश. यावेळेस मात्र फलंदाज बाद आणि दुसरा संघ या स्पर्धेत ऑल आउट होतोय. आजदे संघ जिजेस्फोर्ट वाकलन संघ 28 धावांवरती ऑल आउट झाला होता, मात्र आजदे संघ 31 धावांवरती ऑल आउट होतोय.
धन्यवाद डीजे मास्टर. स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक बसले, त्यांना विनंती की आपण तिथून उठायचे. बघ स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसलेत. सागर सागर गायकवाड जरा बघायचे, प्रेक्षकांना उठायला सांगायचं तिकडनं. 31 धावन होती, ऑल आउट झाले. चला जुनी डोंबली संघाची संघनायक आणि आकर्षण संघाचे संघनायक यायचे आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका बाजूला आपण बघू शकाल आकर्षण संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जुनी डोंबली संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक आणि यायचे लवकर आमच्या व्यासपीठावरती. जास्त विलंब करू नका. हरेश पाडीने या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 5 फलंदाजांना बाद केलंय. मात्र जोगिंदर माई आपण विचार केला भोपर संघाचा, तर त्याने एकाच सामन्यामध्ये 6 फलंदाज बाद केले होते. चला जुनी डोंबली संघाचे संघनायक अमित पाटील यायचे लवकर. आकर्षण संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू होता, चेंडूला विरखवलं दिलंय. मात्र सुजित पाटील एका धावेने आपलं खातो करतोय. गोलंदाज आहेत विनोद कान. मी आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय. काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते नाणेफेक करायची आहे. काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्या शुभस्ते नाणेफेक होईल आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जुनी डोंबिवली विपक्ष आकाशन या दोन संघामध्ये. ओल टू ओमकार शेट्टे. थँक्यू नितीन कान. आलेल्या सर्व लाडक्या गट रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना पाहता आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीतला तिसरा सामना जय गणेश घारिवली वर्सेस त्यांना फाईट देतो मैदानावरती आजदेगाव संघ. नाणेफेकी हारल्यानंतर ज्या आजदेगाव संघाच्या पदरी फलंदाजी पडली त्या आजदेगाव संघासमोर जी गोलंदाजी केली हरेश पाटीलनं अप्रतिम कौतुक करावं तेवढं थोडं. 2 षटकं हरेशनं फेकली, 13 धावा आणि 5 फलंदाजांना बाद केलं आणि फक्त 31 धावा धापलकावरती आल्या आणि 32 धावेचा पाठलाग करत असताना हा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. तुम्ही पाहू शकाल घनश्यामच्या माध्यमातून आणि संधी दिली जाते मैदानावरती घारिवली संघातील सलामीचे फलंदाजांना. 32 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामीसाठी येत आहेत ते म्हणजे सुजित पाटील, एक टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. ते त्याला साथ देतात मैदानावरती नवनाथ संधी. 32 धावेचं एक मापक लक्ष चेस करायचं आहे पाहिजे घारिवली संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. हा चेंडू अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट, कार्पेटचं सौंदर्य दाखवतो फलंदाज. चेंडू लॉंग ऑफ सीम पार, पहिला अप्रतिम चौकार घारिवली संघाचे फलंदाज सुजित पाटीलच्या बॅटबॅन. आणि या चौकारनं स्वतःचा क्लास दाखवतोय, स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, स्वतःमध्ये असलेली ताकद या फटक्यानं दाखवून दिली जाते सुजित पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा चेंडू स्वतःला बॅकलिप करत असताना पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मग तो चेंडूची लेंथ खराब आहे. पंच मयूर दातीलकर आम्हाला दर्शवतात हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आणि अवांतर धाव या चेंडूवरती येईल आणि अवांतर धावेनं धापलकावरती धावा येत आहेत. या ठिकाणी 7 गोलंदाजी करतात P1च्या पहिल्या षटकामध्ये विनोद काळाने एक अनुभवी गोलंदाज आहेत. हा चेंडू वन्स अगेन अप्रतिम फडका, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि गुणवत्ता दाखवून दिली मैदानावरती सुजित पाटील. दुसरा शानदार चौकार सुजितच्या बॅटमन. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, पाठीची आई. थँक यू डीजी. आणि 2 चौकारनं आत्तामध्ये सामना पहिल्या षटकामध्ये पूर्ण ओपन करतोय घारिवली संघ. हा चेंडू सुजित साठी रिवर्सचा वापर केला जातोय, सक्सेस होतोय फलंदाज सुजित पाटील. आणि सुजित पाटीलच्या बॅटमधनं चौफेरी फटकेबाजी करत असताना हा रिवर्स अटेंड करत असताना तिसरा चौकार सुजित या फलंदाजाच्या बॅटमधनं. थँक यू डीजी. नक्कीच टेनिस पटलावरती घारिवली संघाचं नाव मोठ्या संघामध्ये का घेतलं जातं याचा परिचय दिलाय सुजित पाटीलनं, स्वतःची ओळख दाखवून देतो प्रेक्षक वर्गाला.
हा चेंडू सुजित साठी फ्रंट फुटला आले. यावेळी बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला खोदून काढतोय. चेंडू फील्ड होतोय मिड विकेटला. दोन धावा वेगानं कम्प्लीट होत आहेत आणि दोन धावेच्या मदतीनं पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा येत आहेत. या ठिकाणी 32 धावीचा पाठलाग करत असताना 3 चौकार सुजितच्या बॅट मधून आलेत आणि धावपलकावरती धावा या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. 17 एका षटकाखेरीज बिनगडीबाद 17 धावेची दमदार सुरुवात या ठिकाणी घारिवली संघाच्या बाजूने. तसेच एक पारितोषिक इथं या ठिकाणी प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं जर सुजित पाटीलना रिवर्सच्या माध्यमातून षटकार या ठिकाणी दाखवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज सुजित पाटील साठी दिलं जाईल. हे पारितोषिक मी म्हणेल जर हरीश साठी लावलं तर हरीश पारितोषिक इझिली कन्वर्ट करू शकतील कारण घारिवली संघाच्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून रिवर्स किंग म्हणून ओळख आहे हरीश पाटीलची. त्यानंतर डोंबिवलीचा विचार केला तर मोठा गाव संघाचे निलेश म्हात्रे यांना कित्येक वर्ष राईटी लेफ्टी फलंदाज करत असताना कित्येक मैदान मोठागाव संघासाठी गाजवली त्या निलेश मात्रेचा सुद्धा आवर्जून उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावाल्या 17 दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय गोलंदाज अमोल काळन याचा. 32 धावेचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये सामना पूर्ण खुला होतोय. स्ट्राइकवरती फलंदाज हा चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मयूर दातीलकरला टार्गेट गेलं या चेंडून. नक्कीच जरी चेंडू मयूरला क्रॉस केला असता तरी फक्त सिंगल आली असती कारण क्षेत्ररक्षक होते. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला म्हणजे सिंगल ना धावपलकावरती धावा येत आहे. त्या ठिकाणी 18 आणि विजयासाठी गरज आहे. अजूनपर्यंत येणारे 23 चेंडू आणि फक्त 14 धाव्याची एकतर्फा सामना कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण घारिवली संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. त्याची कामगिरी केली होती गौरीपाडा संघानं तो इतिहास नक्कीच प्रेक्षकाच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती रुजून ठेवला. गौरीपाडा संघानं 36 धावा या स्पर्धेमध्ये गौरीपाडा संघानं रोखल्या होत्या आणि तो गौरीपाडा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे. हा चेंडू बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईकवरती सुजित ऑन स्ट्राईक रिवर्ससाठी 1000 रुपये षटकाराला तर म्हणजे त्या सुजितला या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल शांत करत असताना लेन भरगडले गोलंदाज. चेंडू ऑप्स्टिकच्या बाहेर आहे हे दाखवून दिलं जात आहे. आमचे मेन पंच सागर गायकवाड टेनिस विश्वातलं एक मोठं नाव आहे तिसगाव संघाचं. त्या सागर गायकवाड यांना पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाजीमध्ये थोडीशी वीक होती आहे कॉन्फिडन्स लेवल ढासळला आहे. हा चेंडू वन्स अगेन दिशा भरकडले सागरचा पुन्हा एकदा इशारा येतो. या गुलाबी थंडीमध्ये पहरेदारी करताना तुम्ही पाहू शकाल मयूर दातीलका फडकेपाडा आणि सागर गायकवाड 30 गाव या दोन पंचांना आणि सिंगल न धावपलकावरती धावा येतात. स्कोमोझॉन 220 अजूनपर्यंत फक्त 12 धावेची गरज. सुजितसाठी पारितोषिक सर्व प्रेक्षकांना एक्सेप्ट आहे. सुजितच्या माध्यमातून रिवर्स षटकार पाहिजे तो रिवर्स षटकार येतोय का सुजित पाटीलच्या बॅटमधनं पाहिजे प्रयत्न करतायत का सुजित. हा चेंडू अतिशय चांगला आहे खोलवर टप्प्याचा चेंडू. सुजित सारख्या फलंदाजांना खूप कमी वेळा शांत ठेवताना गोलंदाजांना मी पाहिलंय म्हणजे ती कामगिरी या ठिकाणी यशस्वीरित्या कम्प्लीट केली आहे अमोल काळांच्या माध्यमातून. हा चेंडू सुजित साठी सुजित ऑन फायर भिरकावून देतो चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर लॉंग लॉंग बिग वे दॅट्स द माइट हिट. सामना खुला करतोय सुजित पाटील 6 धावा गुड शॉट. थँक्यूझी यजमॅन आजदेगावचे समाजसेवक रवींद्र काळन यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. यायच्या पण व्यासपीठावरती विजयासाठी 6 धावेची गरज आहे. मग ते रिवर्सचा षटकार येईल का हा सुद्धा प्रश्न विचारतात सुजित पाटीलचे चाहते. हा चेंडू वन्स अगेन ऑप्स्टिकच्या बाहेर आहे. अजून एक अवांतर धाव येईल या ठिकाणी. सर्वांना वाटतंय सुजितनं रिवर्स अटेंड करावा मात्र सुजित सामना 10 विकेट न जिंकून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. घारिवली संघाला कोणती रिक्स सुजितच्या माध्यमातून उचलली जात नाही आहे. मग पाहिजे सुजित कशा प्रकारे सामना संपवतायत. MS धोनी स्टाईल सामना फिनिश होतोय का. हा चेंडू सुजित साठी ऑन साइडला चेंडूला लॉक केलाय. लॉंगनला क्षेत्ररक्षक इथं त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार 4 धावा आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. या ठिकाणी आजदेगाव संघासमोर घारिवली संघाला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17 आणि या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 1 धावेची गरज आहे विजयासाठी.
घारिवली संघाला 10 विकेट न घारिवली संघ या ठिकाणी सामना जिंकण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्यामध्ये किती चांगली फलंदाजी किती चांगली गोलंदाजी आहे याचा परिचय दिलाय हरीश पाटील त्यानंतर सुजित पाटील न हा चेंडू रिवर्सचा वापर सामना ओपन होतोय आणि सामना जिंकला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल घारिवली या संघानं 10 विकेट ठेवून हा दणदणता विजय घारिवली संघानं प्रस्थापित केलाय आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय 5 फलंदाजांना ज्यानं बाद केलं आणि या मैदानावरती इतिहास रचला या आजदे संघासमोर तो घारिवली संघाचा संघनायक हरीश पाटील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी डिझर्व